म्हणजे एकनाथ भाऊचा आणि महाशक्तीचा गहरा दोस्ताना आहे। अभी ये दोस्ताना घरात कुणी नसताना आहे क्या? सातत्याने महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवत असताना काय काय पद्धतीने बोललं जातं। एकीकडे भगतसिंग कोश्यारी ठरवून खोडसाळपणा करतात, महामहिम राज्यपाल पद आणि त्या पदाची गौरव गरिमा मला माहिती आहे आणि त्या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, पण त्या पदावर बसलेली व्यक्ती अजिबातच आदरास पात्र नाही हे खेदाने सांगावे लागते। कोश्यारी यांनी कधी क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणारं वक्तव्य केलं, कधी मां सावित्रीबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं, तर त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दलही अवमानकारक वक्तव्य केलं। मी आठवण करून दिली पाहिजे की हे तेज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाऊ आहेत जे मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना म्हणाले होते की माझ्या एकट्याच्याने हे झालं नसतं बरं का, माझ्या एकट्याच्याने झालं नसतं, महाशक्ती माझ्या पाठीशी होती म्हणून शक्य झालं, हे महाशक्तीच्या कृपेनं झालं आणि देवेंद्रजी यातले फार मोठे कलाकार आहेत। लोकांना कळतही नव्हतं, आमच्या 40 मित्रांना कळत नव्हतं की मध्यरात्र झाल्यावर मी कुठे जात होतो, मी आणि देवेंद्रजी मध्यरात्र झाल्यावर वेषांतर करून भेटत होतो, रात्रीचे दोघच भेटत होते। आमच्या अमृता वहिनींनी पण ती कमिट केलं, आमच्या अमृता वहिनी पण म्हणाल्या देवेंद्र असा गॉगल आणि होडेबिडी घालून जायचं, मी म्हणायची कुठे गेला काय झालं, मी बोलले का ताई, मी मनानं बोलले का, सगळे पत्रकार साक्षी आहेत, बोलले की नाही त्याच, अरे त्याच बोललेल्या बोलतीये मी। म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकनाथ भाऊंची आणि महाशक्तीची दोस्ती आहे, बरोबर आहे, म्हणजे एकनाथ भाऊचा आणि महाशक्तीचा गहरा दोस्ताना आहे। अभी ये दोस्ताना घरात कुणी नसताना आहे क्या? मैं यत्ताच पूछ रही हूं कि अगर तुम्हारा यत्ता गहरा दोस्ताना है तो जब महाराष्ट्र का इतना अपमान हो रहा है तो एकनाथ भाऊ तुम एक खत क्यों नहीं लिख रहे उस महाशक्ति को कि ये कोश्यारी वापस बुला लो, हमें नहीं चाहिए। का देवेंद्र जी गप्प बसतात, मी प्रश्नच विचारते फक्त, का गप्प बसतात देवेंद्र जी? खरगे साहेब जेव्हा मोदीजींना रावण म्हणाले तेव्हा देवेंद्रजी अत्यंत घाईघाईने माध्यमांच्या समोर आले आणि माध्यमांच्या समोर येऊन म्हणाले की हे चुकीचं आहे, अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये वगैरे वगैरे वगैरे। अरे वा,